मुलगी नको ही मानसिकता बदलण्यासाठी अनेक अनेक प्रयत्न सुरू आहेत आणि आता यामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आणि त्यासाठी गळ घालण्यात येणार आहे ती अमिताभ बच्चन यांना. ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर वाजा रे आता ही साथ पुन्हा एकदा घालण्यात येणार आहे आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी ही साथ घालावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुलीच्या जन्मासाठी अनेक स्तरांवर गेली कित्येक वर्ष प्रयत्न सुरू असले तरी लोकांची मानसिकता बदलत नाही. म्हैसाळ, कोल्हापूर, बीड इथे आजही सर्रास अवैध गर्भलिंग निदान सुरू आहे. म्हैसाळ मधल्या घटनेनं याची दाहकता पुन्हा समोर आली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता अमिताभ बच्चन यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती सरकार करणार आहे. पीसीपीएनडीटीच्या बैठकीमध्ये सचिन पिळगावकर आणि त्यांच्या सौ यांची यांच्यावरती देखील एक फिल्म चित्रित केली गेलेली आहे आणि त्यांना देखील आमच्या या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले कारण त्यांनी मुलगी ॲडॉप्ट केलेली आहे. फार मोठी गोष्ट आहे राज्याच्या दृष्टीने आणि मुलींचा जन्मदर वाढावा अशा प्रकारची त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये किंवा मराठी त्याचं ट्रान्सलेशन करून अमिताभ बच्चनजी यांना देखील आपण विनंती करणार आहोत अशी सर्व सदस्यांची देखील सूचना होती कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जाहिरात पोहोचली पाहिजे आणि लोकांमध्ये जागरूकता झाली पाहिजे आणि मुलींचा जन्मदर हा वाढलाच पाहिजे असं राज्य शासनाचं मत आहे. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल प्रेम आणि आदर तर आहेच, त्याशिवाय महिलांच्या सन्मानाबद्दल अमिताभ यांची भूमिका नेहमी सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारी राहिली आहे. त्यांचं श्वेता बच्चन बरोबरचं रॅम्प वॉक, नात आराध्या आणि नव्या नवेलीला महिलांच्या सन्मानाविषयी लिहिलेलं पत्र आणि अमिताभ यांची पिंक चित्रपटातली भूमिका, या सगळ्यामुळे अमिताभ बच्चन आणि महिलांचा सन्मान हे समीकरणही चांगलं जुळणार आहे. त्याचबरोबर अभिनेता सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या दोघांनीही मुलगी दत्तक घेतली आहे, त्यामुळे स्त्री भ्रूण हत्याविरोधात या तिघांनाही महाराष्ट्र सरकारनं ब्रँड अँबॅसिडर केलंय. आता अमिताभ बच्चन यांनाही स्त्री भ्रूण हत्येविरोधी मोहिमेसाठी ब्रँड अँबॅसिडर होण्याची विनंती करण्यात येणार आहे. अमिताभ त्यांची ही भूमिका चोख पार पाडतीलच, पण त्याचबरोबर नियमांचं पालन आणि त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याची खबरदारी सरकारलाच घ्यावी लागेल, तरच भविष्यात म्हैसाळ सारखी प्रकरणं टाळणं शक्य होईल. अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.